रूडी टर्नस्टोन। खगराज्यामध्ये फारच कमी पक्षी हे त्यांच्या उपद्व्यापामुळे ओळखले जातात। अशांपैकीच एक म्हणजे रूडी टर्नस्टोन होय। याच्या नावातही गंमत आहे आणि नावात देखील त्याचे उपद्व्याप सामावलेले आहेत। हा काय करतो तर समुद्र, खाडी, नदी किनारी असलेल्या खडकाळ जमिनीत छोटी छोटी दगडं उचकटून त्या दगडांच्या आत किंवा खाली लपलेले कीटक हे शोधून काढून खाणं हा याचा आवडता उद्योग। दगड उचकटण्याच्या या अनोख्या उपद्व्यापामुळे त्याला रूडी टर्नस्टोन हे नाव पडलं असावं। मराठीत मात्र याचं नाव रंगीत तुतारी असं आहे। मूळचा उत्तर अमेरिका, युरोपमधील हा पक्षी भारताचा पाहुणा म्हणजेच स्थलांतरित पक्षी म्हणून ओळखला जातो। सतत पाणथळी वावरणारा हा पक्षी आकारानं लहान असतो। या पक्षाचे पाय तांबडे असतात, पोट पांढऱ्या रंगाचं असतं, काळपट रंगाचा जाड गोफ घातल्यासारखी त्याच्या गळ्याजवळ नक्षी असते। याची चोच बारीक व टोकदार असून छोटीशी वरच्या बाजूला झुकलेली असते। याची पाठ आणि शेपूट तपकिरी रंगाची असून प्रजनन पिसाऱ्याच्या वेळी, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये ब्रीडिंग प्लमेज असं म्हणतात, त्यामध्ये लोखंड गंजल्यावर जसा रंग येतो ना त्याप्रमाणे त्याची पाठ दिसते। असा हा रंगरूप लाभलेला पक्षी एप्रिल ते जून महिन्यामध्ये पाहायला मिळणं ही डोळ्यांना एक पर्वणीच आहे। या पक्ष्याची मादी तुलनेनं फिकट रंगाची असते। यात अन्नग्रहण करण्यासाठी छोटे छोटे दगड उचलून त्याखालील कीटक खाणं किंवा चिखल माती खणून आत दडलेले कीटक, उदाहरणार्थ समुद्र किडे ज्यांना सँड हॉपर्स म्हणतात, हे खाणं किंवा मातीत चोच खुपसून आतमध्ये बसलेल्या गोगलगाईसारखे अन्न खाण्याकरता त्याला अशा या वाळूयुक्त अधिवासाची गरज भासते। दिवसभर हा अनेक प्रकारे आपला कीटक खाण्याचा उद्योग करत असतो। लहान किडे, गांडूळ, मासे हे देखील याच्या अन्न प्रकारात मोडतात। जगभरात अनेक प्रकारचे टर्नस्टोन पक्षी आहेत। स्थलांतरित पक्ष्यांमधला एक विलोभनीय पक्षी म्हणजेच रूडी टर्नस्टोन होय।